रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या साक्षी मलिकवर ट्विटरवरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील साक्षीला शुभेच्छा दिल्या आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू साक्षी मलिकनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताची कन्या साक्षी मलिकनं कांस्य पदक पटकावलं, आम्हाला याचा अभिमान आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, कांस्यपदक जिंकलेल्या साक्षी मलिकचं अभिनंदन. रिओ ऑलिम्पिकच्या लढतीत भारताला पदक मिळालं. असं ते म्हणतात. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणतात, भारताच्या मुलीचं आणि रेल्वे कुटुंबातील सदस्यांचं अभिनंदन. साक्षी मलिकनं रिओत भारतासाठी पहिलं पदक पटकावल्याबद्दल तिला खूप शुभेच्छा. आम्हाला तिचा अभिमान वाटतोय, असं सुरेश प्रभू म्हणत आहेत. तर वीरेंद्र सहवाग म्हणतोय, मुली काय करू शकतात हे साक्षी मलिकनं दाखवून दिलंय. तो पुढे म्हणतो, अडचणींच्या वेळी मुलगीच त्याला सामोरं जाते, अशा शब्दात त्यानं गौरव केलाय आणि आपला अभिमान कायम ठेवते.